सर्वांचे स्वागत. आज आपण स्वयं या प्रोग्रॅमची माहिती करून घेणार आहे. स्वयं हा प्रोग्रॅम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऑनलाईन टीचिंग लर्निंग रिसोर्सेस सर्व घटकातील लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेला आहे. हा प्रोग्रॅम मिनिस्टरी ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE यांनी मायक्रोसॉफ्टच्या मदतीने डेव्हलप केलेला आहे. ऑल टाईप ऑफ मूक्स म्हणजे मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस आपल्याला फ्री ऑफ चार्ज स्वयं या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. स्वयंला जाण्यासाठी गुगलवरून स्वयं सेंट्रल असं टाईप करायचं आहे. स्वयं सेंट्रलला क्लिक केल्यानंतर आपण त्यांच्या वेबसाईटला पोहोचतो. स्वयंचा लॉन्ग फॉर्म असा आहे, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. स्वयंची सर्वसामान्य माहिती या पानावर आपल्याला पूर्ण दिलेली आहे. स्वयं हे तीन तत्वावर काम करते: शिक्षणाची सर्वांना उपलब्धता, समान तत्व, गुणवत्ता. आणि हे सर्व शिक्षण ऑनलाईन आणि फ्री ऑफ चार्ज आपल्याला उपलब्ध आहे. हे स्वयंचे सर्व प्राथमिक माहिती आहे की आपण या ठिकाणी वाचू शकतो. आणखी एक वैशिष्ट्य आहे, ही माहिती आपल्याला बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, मल्याळम, मराठी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये उपलब्ध आहे. मी इथं मराठी क्लिक केलं तर ही सर्व माहिती या ठिकाणी आपण मराठीमध्ये वाचू शकतो. या प्लॅटफॉर्मला नॅशनल कोऑर्डिनेटर्स जे आहेत, ते नॅशनल कोऑर्डिनेटर्स कोण कोण आहेत? तर AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, CEC, काउन्सिल फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन न्यू दिल्ली, इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इग्नू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर, इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, NCERT नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च, NPTEL नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग आणि UGC. हे सर्व यांचे नॅशनल कोऑर्डिनेटर्स आहेत. या स्वयंच्या प्लॅटफॉर्मवरून किती संस्थांनी याच्यामध्ये भागीदारी केलेली आहे नॉलेज पार्टनर म्हणून, किती अभ्यासक्रम आजपर्यंत पूर्ण केलेले आहेत, किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, परीक्षेला नोंदणी किती जणांनी केली आणि एकूण प्रमाणपत्रापर्यंत कुणी अभ्यासक्रम किती जणांनी पूर्ण केला, ही सांख्यिकी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आता काही विद्यार्थ्यांना
याच्या बाबतीत शंका असतात. म्हणून फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स या ठिकाणी त्यांनी हे क्वेश्चन्स पूर्ण दिलेले आहेत आणि त्याची उत्तरंसुद्धा इथं आपण क्लिक केलं की याचं उत्तर आपल्याला कळतंय. हाऊ कॅन आय रजिस्टर ऑन स्वयम? गो टू द ऑफिशियल वेबसाईट अँड क्लिक रजिस्टर ॲज अ स्टुडंट टू रजिस्टर युअरसेल्फ. देन इज देअर अ फ्री टू जॉईन रजिस्टर फॉर स्वयम कोर्स? द कोर्स इज डिलिव्हर्ड थ्रू स्वयम, आर अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट टू लर्नर्स, बट स्टुडंट्स हू नीड सर्टिफिकेट विल राईट अ प्रॉक्टर्ड एक्झाम विच हॅज अ नॉमिनल फी. असे विविध प्रश्न जे विद्यार्थ्यांना पडतात त्याच्या सर्व उत्तरं पण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आता आपण पुन्हा कोर्सेसकडे जाऊया. या नॉलेज पार्टनर्स किंवा हे जे कोऑर्डिनेटर्स आहेत यांनी कुठले कुठले कोर्स उपलब्ध करून दिले ते आपण इथं आता सीईसी जर क्लिक केलं आणि व्ह्यू कोर्स कॅटलॉग, तर सीईसीचे कुठले कुठले किती कोर्सेस आहेत? बेसिक ह्युमन जेनेटिक्स, बेसिक्स ऑफ डिजिटल मार्केटिंग, बिझनेस स्टॅटिस्टिक्स, चिल्ड्रन विथ डेव्हलपमेंटल चॅलेंजेस, असे कितीतरी आहेत. आता आपण UGC चे कोर्स बघूया. अंडरस्टँडिंग द आर्टिक क्लायमेट अँड किंवा हिस्ट्री ऑफ इंडियन बुद्धिझम, एक कोर्सला आपण इथं क्लिक करूया. ह्या कोर्सला क्लिक केल्यानंतर ह्या पूर्ण कोर्सची जी समरी आहे ती इथं दिसते. हा कोर्स किती आठवड्याचा आहे? 15 आठवड्याचा आहे. याची कॅटेगरी मल्टी डिसिप्लिनरी, म्हणजे एनी वन कॅन जॉईन दिस कोर्स. किती क्रेडिटचा कोर्स आहे? हा 4 क्रेडिटचा आहे. हू कॅन जॉईन? अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट दोन्ही स्टुडंट्स या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. याची स्टार्ट डेट आहे 18 जुलै. हा कोर्स एंड होणार आहे 31 ऑक्टोबरला आणि एनरोलमेंट एंड कधी होणार आहे? तर 31 ऑगस्ट. तर 18 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत जवळजवळ 1 महिना आपण या कोर्सला कधीही जॉईन होऊ शकतो. याची एक्झाम कधी आहे तेही इथं दिसतंय. 7 डिसेंबरला आहे आणि ती 3 ते 6 अशी याची एक्झाम आहे. आता ह्या कोर्सला आपल्याला काय काय शिकायचं आहे हे कोर्सचं लेआउट आहे. फर्स्ट वीकला आपल्याला हे शिकायचं आहे, सेकंड वीकला हे शिकायचं आहे, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, असं 12 वीकपर्यंत आपल्याला काय काय शिकायचं आहे त्याची पूर्ण आपल्याला इथं माहिती दिसते. याचे कोऑर्डिनेटर कोण आहेत, त्यांचं एकूण एज्युकेशनल करिअर कसं आहे हेही आपण इथं बघू शकतोय. आणखी एक या कोर्सबद्दल सांगता येईल की हे कोर्स वर्षातून 2 वेळा उपलब्ध होतात. एकदा जानेवारीला सुरू झाले की जुलैला संपतात आणि जे जुलैला सुरू झालेले आहेत ते साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरला संपतात आणि डिसेंबरला त्याची एक्झाम असते. कोर्स जॉईन करण्यापूर्वी आपण या कोर्सची पूर्ण समरी, या कोर्समध्ये काय काय शिकायचं आहे आपल्याला हे पूर्ण पाहून याला आपण
प्रवेश घ्यायचा किंवा नाही हे निश्चित करू शकतो. आणि एक उपलब्ध या ठिकाणी सुविधा आहे, म्हणजे ती म्हणजे त्या कोर्सची पूर्ण 5 मिनिटांमध्ये माहिती आपल्याला ते कोऑर्डिनेटर 5 मिनिटांमध्ये सांगतात. तो पूर्ण व्हिडिओ ऐकून आपण जॉईन व्हायचं का नाही हे ठरवू शकतोय. जॉईन होण्यापूर्वी हा कोर्स किती जणांनी पाहिला याची पण आकडेवारी इथं दिसते. आणि किती जणांनी जॉईन केला ते पण इथं दिसते. जॉईन केलेले लर्नर्स एनरोल्ड आहेत 522. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या एखाद्या कोर्सची माहिती बघूया. पुन्हा आपण सीईसीकडे जाऊया. एखादा ह्यातला कोर्स आपण ओपन करून बघूया. बिझनेस इथिक्स. बघा, आता हा अपकमिंग कोर्स आहे. हा मॅनेजमेंट स्टडीशी संबंधित आहे. अंडर ग्रॅज्युएट लेवलचा आहे. 4 क्रेडिटचा आहे. 15 जुलैला सुरू होणार आहे. बाकी सगळी माहिती या ठिकाणी दिसते. याचे कोऑर्डिनेटर कोण आहेत, आपल्याला काय काय शिकायचं आहे हे सगळं इथं दिसते. आणि आता आत्तापर्यंत हा जुलैला जो ओपन झालेला कोर्स आहे हा आत्तापर्यंत 582 जणांनी याला प्रवेश घेतलेला आहे. असा आपण प्रत्येक कोर्सचा रिव्ह्यू बघू शकतो. आता कोर्सचं अंतरंग कसं असते ते आपण बघूया. याच्यामध्ये आपल्याला जर जॉईन व्हायचं असेल तर आपल्या मेलवरून जॉईन होता येते. बिझनेस कम्युनिकेशन हा कोर्स बघूया. आउटलाईन बघूया या कोर्सची. ओके, इथं समरी आहे. कॉमर्सचा कोर्स आहे, 12 आठवड्याचा आहे. 12 आठवड्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत इथं आपल्याला दिसते. याचे इन्स्ट्रक्टर कोण आहेत ते दिसते. ठीक आहे, जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर इथं आपण जॉईन करायचं आणि आपल्या मेलमधून इथं आपण याला जॉईन होऊ शकतोय. मी पूर्वी ह्या स्वयंचे कोर्सेस केले असल्यामुळं मी इथं जॉईन ऑलरेडी आहे. मी तुम्हाला माझी प्रोफाईल ओपन करून दाखवते. इथं सुरुवातीला आपली प्रोफाईल ते भरून घेतात. पर्सनल डिटेल्स आपले सगळे, ओके, ते भरायचे असतात. आणि माय कोर्सेस. ठीक आहे, आता सध्या मी हा इंडियन नॉलेज सिस्टम हा कोर्स जॉईन केलेला आहे. आपण या कोर्सला जाऊया. अजूनही हा कोर्स सुरू झालेला नाही आहे त्यामुळे इथलं कोर्सची आउटलाईन काही दिसत नाही आहे. हा तुमचा जो एकूण
तुमचा स्वतःचा जो माय कोर्सेसचा ही जी बास्केट आहे, या बास्केटमध्ये दोन भाग आहेत, एक अपकमिंग कोर्सेस आणि तुमचे कंप्लीटेड कोर्सेस. आता इथं आपण कंप्लीटेड ला क्लिक केलं तर डिजिटल मार्केटिंग, डिजिटल लायब्ररी, अकॅडमिक रायटिंग, त्याच्यानंतर इमर्जिंग ट्रेंड्स अँड टेक्नॉलॉजीज, हे असे आपण कुठले कुठले कंप्लीट केले ते कंप्लीटमध्ये दिसते. आता अंतरंग कसा आहे ते बघूया. वीक टू, तर वीक टू ला क्लिक केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातला हा चौथ्या मॉड्यूलचा व्हिडिओ आहे. आता हे आठवड्याच्या आठवड्याचे व्हिडिओ बघितल्यानंतर असे क्विज असते, ही क्विज आपण त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये सोडवून पाठवायची आहे. हा ड्यू डेट आहे इथं आणि आपण सोडवली कधी ते इथं दिसते. असे प्रत्येक आठवड्याला तुम्हाला ही क्विज येते आणि ती क्विज आपण सोडवून पाठवायची असते. तुम्हाला जर सर्टिफिकेट घेऊन हा कोर्स पूर्ण करायचा असेल तर वेळच्या वेळी त्याच्या क्विज पाठवणं आवश्यक आहे. जर 10 क्विज असतील तर त्यातल्या किमान 6 तरी तुम्ही वेळेत पाठवणं आवश्यक आहे. आता याची जी परीक्षा असते ती डिसेंबरमध्ये जर एक्झाम असेल तर आपण ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरायचे असतात, आणि ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांनी फक्त हे व्हिडिओ ऐकून नॉलेजसाठी सुद्धा आपण या स्वयं प्लॅटफॉर्मचा अतिशय चांगला उपयोग करून घेऊ शकतो. आणखी एक इथं सुविधा उपलब्ध आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की हे सर्व मॅडम इंग्रजीमध्ये आहे, आम्हाला मराठीमध्ये असेल तर सांगा, किंवा मराठी असेल तर आम्हाला ते जास्त उपयोगाचं होईल, कारण केव्हाही मातृभाषेमधनं शिक्षण हे आपल्याला जास्त आवडतं आणि लवकर समजतं पण. त्यामुळे आपण NPTEL चा एखादा कोर्स बघूया. या NPTEL च्या कोर्सला त्यांनी मराठी कॅप्शन्स फार सुंदर दिलेले आहेत. ॲडव्हान्स इन वेल्डिंग अँड जॉयनिंग, आता हा जो कोर्स आहे आता इथं ही सबटायटल्स इंग्लिशमध्ये आहेत. आपल्याला कुठल्या भाषेमध्ये पाहिजे ऑटो ट्रान्सलेट, कुठल्या भाषेमध्ये करून घेणार, तर मराठी आपण जाऊया. हे पहा, या ठिकाणी मराठीमध्ये ही कॅप्शन सगळी आपल्याला दिसत आहेत. आपण हे मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं ज्ञान घेऊ शकतो. इथं मराठीत सर्व येत आहे बघा, कॅप्शन्स मराठीमध्ये येत आहेत.
अशा प्रकारे हे ऑनलाईन जे गव्हर्नमेंटनं उपलब्ध करून दिलेला हा जो प्लॅटफॉर्म आहे याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आता NEP प्रमाणे जे ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था किंवा आपण स्वतःच्या स्वतः क्रेडिट प्राप्त करून आपण आपल्या अकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये असे कोर्स करून आपलं वैयक्तिक उन्नती करू शकतो. आणि सध्या नॉलेज इज अ पॉवर, त्यामुळं नॉलेजशिवाय आज पर्याय नाही. म्हणून स्वयंच्या या प्लॅटफॉर्मची ओळख मी आपणाला या व्हिडिओमधनं करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणि शिक्षित भारत, उन्नत भारत याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा हा माझा हा व्हिडिओ तयार करण्यामध्ये उद्देश आहे. सर्वांनी आपण याचा लाभ घेऊन आपण ऑनलाईन शिक्षणाची ही सरकारनं दिलेली जी उपलब्धता आहे याचा आपण पुरेपूर उपयोग करून आपण नॉलेज मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर आम्हाला कळवा.